आने वाले नगर पालिका और महानगर पालिका चुनाव के लिए भाजपा मैदान में उतरी है, जिसके लिए प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले राज्य के हर विधानसभा क्षेत्र में दौरा कर संगठन को और मजबूत कर रहे हैं। इसके साथ ही पार्टी में कई पक्ष प्रवेश भी किया जा रहा है। इसी दौरान भिवंडी परिसर दौरे के दौरान बावनकुले द्वारा पत्रकारों से संवाद साधा गया। नक्की देवेंद्र फडणवीस सरकार दिवाणी न्यायालय असेल, पोलिसची बांधकाम इमारत असेल, अनेक काम आहे। मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते, फडणवीस सरकारने केले। अनेक रस्ते असे आहेत ज्याला मागच्या सरकारने स्टे दिला। जवळपास सांगतील आपले इथले लोकल, आमचे अध्यक्ष शेट्टीजी सांगतील, आमचे आमदार सांगतील। माझी माहिती आहे की जसं सरकार बदललं फडणवीसांचं, तसं जो भिवंडी शहराचा प्लान केला होता डेव्हलपमेंटचा, जवळपास 22-24 रस्त्यांना स्थगिती दिली, जे महत्त्वाचे रस्ते होते, पिण्याच्या पाण्याच्या योजनेला स्थगिती दिली। तर पुन्हा आज मी जिल्हाध्यक्ष आणि सर्वांकडून एक नोट बनवणार आहे आणि माननीय देवेंद्रजीकडे, माननीय एकनाथजीकडे सांगणार आहे की याची एक वेगळी बैठक लावा भिवंडी शहराची। शेवटी राजकारण होईल, त्या ठिकाणी निवडणुका होतील, पण भिवंडी शहराचे जे कामं थांबवले गेले 2.5 वर्षात, ते कामं सुरू केले पाहिजे। राहिला प्रश्न निवडणुकीचा, आम्हाला विश्वास आहे की नवीन सरकारवर जनतेचा विश्वास आहे। ज्या विचारावर मागचं सरकार तयार झालं होतं, तो विचार आता गाळला गेला, आता नवीन सरकार आलाय। एकनाथजी आणि देवेंद्रजी दोघेही हे अत्यंत सुशिक्षित आणि महाराष्ट्राचं व्हिजन असलेले नेते आहेत। त्यांच्या माध्यमातून भिवंडीला एक वेगळी बैठक लावून काय जास्तीत जास्त एकनाथजीकडे आणि देवेंद्रजीकडे करता येईल ते करणार आहोत। We'll be right back.